मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी राशी किंवा पदावली पाहिलीत ज्यामध्ये चल किंवा व्हेरिएबल संख्या आणि विभिन्न सक्रियांच्या चिन्हांचा प्रयोग केलेला असतो आणि त्यांना चलयुक्त राशी किंवा बैजिक पदावली म्हणतात आता चला अशा प्रकारची काही उदाहरणे बघूया उदाहरण एक खाली दिलेल्यापैकी चलयुक्त राशी किंवा बैजिक पदावली ओळखा आणि सांगा की या राशी कशा प्रकारे बनवल्या आहेत या राशींकडे लक्ष द्या इथे चलांचा उपयोग केलेला आहे म्हणून या सर्व चलयुक्त राशी आहेत जर या राशीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये सर्वच निश्चित संख्या आहेत एकही एक चलपद नाहीये म्हणून या चलयुक्त राशी नाहीत चला आता चलयुक्त राशी कशा बनवतात ते बघूया झेड अधिक चार बनवलंय चल झेड मध्ये चार मिळवून सात आर वजा नऊ बनवलंय चल आरला सात ने गुणून मिळणाऱ्या गुणाकारातून नऊ वजा करून वाय छेद तीन अधिक दोन बनवलंय चल वायला तीन ने भागून मिळणाऱ्या भागाकारात दोन अधिक करून ऋण तीन एक्स अधिक आठ बनवलंय चल एक्स ला ऋण तीनने गुणून मिळणाऱ्या गुणाकारात आठ अधिक करून पुढील उदाहरण स्क्रीनवर दाखवलेल्या प्रत्येक डब्यात एन लाडू आहेत जर प्रत्येकातून तीन लाडू वाटले तर एकूण लाडवांसाठी चलयुक्त राशी लिहा एनची किंमत चार असल्यास किती लाडू असतील इथे पाच डबे आहेत आणि आम्हाला अशी माहिती दिलेली आहे की प्रत्येक डब्यात एन लाडू आहेत जर प्रत्येक डब्यातून तीन लाडू काढून घेतले तर प्रत्येक डब्यात एन वजा तीन लाडू उरतील अशा प्रकारे आता पाच डब्यात एकूण लाडू असतील पाच गुणिले एन वजा, गुण वजा तीन कंसात दिलेल्या दोन्ही संख्यांना पाचने गुणल्यास आपल्याला मिळेल पाच गुणिले एन वजा पाच गुणिले तीन बरोबर पाच एन वजा पंधरा ही आहे एकूण लाडवांसाठी चलयुक्त राशी आता चला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधूया इथे एनची किंमत चार दिलेली आहे जर एखाद्या चलाची किंमत दिलेली असेल तर राशीमध्ये ती ठेवताना त्याच्या बरोबरच्या संख्येशी या किंमतीचा गुणाकार केला जातो म्हणून पाच ला चार ने गुणून उत्तर मिळेल वीस आणि वीस वजा पंधरा बरोबर मिळतील पाच अर्थात जेव्हा एन बरोबर चार असतील तेव्हा लाडवांची संख्या असेल पाच पुढील उदाहरण विकासचे वय दिनेशच्या वयाच्या दुप्पट आहे पण मधू विकासपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे दिनेशचे वय एक्स मानून मधूच्या वयासाठी राशी बनवा या राशीची किंमत शोधू शकता का कुठलीही माहिती राशीमध्ये व्यक्त करण्यासाठी आपल्याला दिलेली माहिती समजून घेणे खूप महत्वाचे असते इथे विकास मोठा आहे कारण त्याचे वय दिनेशच्या वयाच्या दुप्पट आहे आणि मधू त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे दिनेशच्या वयाला चल एक्स मानले तर विकासचे वय दोन एक्स असे लिहू शकतो आता विकासपेक्षा मधू पाच वर्षांनी लहान आहे तर तुम्ही सांगू शकता का मधूच्या वयाची राशी काय असेल व्हिडिओ थांबून प्रयत्न करून बघा तर मधुच्या वयाची राशी दोन एक्स वजा पाच अशी लिहू शकतो अशा प्रकारे मधुच्या वयासाठी ही राशी मिळाली चलाची किंमत निश्चित नसल्या कारणाने बैजिक राशींची किंमत शोधू शकत नाही या उदाहरणांवरून आपण शिकलो की राशी कशा ओळखाव्या आणि त्या कशा मांडाव्यात अशा प्रकारेच आपण हेही शिकलो की दिलेल्या माहितीवरून राशी कशा बनवतात पुढील व्हिडिओमध्ये आपण राशीबद्दल काही गैरसमजुतीस जाणून घेऊया आणि त्यांना दूर करूया